हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे। भारतभूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगलदिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमान योगी लोककल्याणकारी राजे शासन करते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय। शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांना जिजाऊ माताकडून चांगले संस्कार व शिकवण आणि वडील शहाजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला, तर दादोजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली। बालवयातच त्यांनी अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले। शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले। स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राणपणाला लावले होते। त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती। शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्यासमोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले आणि राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले। शिवरायांनी अनेक गड जिंकले, गुलामगिरी नष्ट केली आणि रयतेला अंधारातून प्रकाशात आणले। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि रयतेला लोककल्याणकारी व न्यायप्रिय राजा मिळाला। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।